भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा त्यात किती आणि कोणते रंग असावेत त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिस्टही होते हो मी सांगतोय ते आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे रचनाकार पिंगली वंकय्या यांच्याबद्दल आजच्याच दिवशी म्हणजे अठराशे शहात्तर साली त्यांचा सध्याच्या आंध्र प्रदेश राज्यात असणाऱ्या मच्छलीपट्टम येथील भटला पेनू मारू येथे जन्म झाला आज दोन ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे त्यानिमित्त पिंगली यांचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंधरा ऑगस्टला साजरा होतच आहे आपल्या या राष्ट्रध्वजाचे महत्त्वही यानिमित्ताने आपण जाणून घेऊ नमस्कार मी संतोष काळे न्यूज डंकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही हे आमचं न्यूज डंकाचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया व्यंकय्या पिंगली यांच्याबद्दल देशभक्तीने भारावलेल्या व्यंकय्या पिंगली यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी बोअर युद्धासाठी आपलं नाव नोंदवलं आणि ते सैन्यात भरती झाले त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध पुढे जुळत गेले त्यानंतर ते हे ऋणानुबंध जवळपास पन्नास वर्ष टिकून होते भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केलं आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती हो शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लाहोरमधील अँग्लो वेदिक महाविद्यालय गाठलं आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचं शिक्षण घेतलं उर्दू तसंच अन्य भाषाही त्यांना चांगल्याच अवगत होत्या पिंगली हे जिओलॉजीमध्ये डॉक्टरेट होते ते हिरे खाण उत्खननातील तज्ज्ञ होते त्यामुळेच त्यांना डायमंड व्यंकय्या असं टोपण नाव देण्यात आलं त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये पण त्यांचा हातखंडा होता म्हणून त्यांना या विशेष स्वारस्याबद्दल कॉटन व्यंकय्या म्हणूनही ओळखलं जात होतं पिंगली यांनी स्वतःला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतलं होतं या ठिकाणी प्राथमिक सैन्य प्रशिक्षण घोडेस्वारी इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत अस ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उद्दार मतवादीपणा दिसून येत असे एकोणीसशे चौदामध्ये आपल्या शेतावर स्वेच्छापूरम ही संस्था पण त्यांनी स्थापन केली एकोणीसशे एकवीसमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व गांधीजींकडे आलं आणि त्यावेळी तिरंग्याचं पहिलं रूप जनतेसमोर आलं एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकतीस ही दहा वर्ष पिंगली यांच्या दृष्टीनेच नाही तर आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य चळवळीचा महत्वाचा कालावधी ठरला एकतीस मार्च आणि एक एप्रिल एकोणीसशे एकवीस या दोन दिवशी बेजवाडा येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने ऐतिहासिक परिषद आयोजित केलेली होती याच दरम्यान पिंगली यांनी एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे एकवीस या कालावधीत सुमारे तीस ध्वजांचा अभ्यास करून भारतीय ध्वजाची कल्पना प्रथम मांडली ध्वजाची ही संकल्पना घेऊन पिंगली व्यंकय्या महात्मा गांधी यांच्याकडे गेले भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शवणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते अशा प्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला पण ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक काँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकवण्यात येत असे सामान्य माणसाच्या प्रगतीचं प्रतीक असलेल्या या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्याकांचे अस्तित्व दर्शवणारी पट्टी या ध्वजामध्ये समाविष्ट केली एकोणीसशे एकतीस पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती ध्वजामधील रंगाचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता एकोणीसशे एकतीस मध्ये कराची येथे भरलेल्या काँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला शौर्य दर्शवणारा भगवा सत्य आणि शांती दर्शवणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शवणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्राचा समावेश करण्यात आला राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजवताना सर्वपुल्ली राधाकृष्णन यांनी सांगितलं की राजकीय नेत्यांनी व्यावहारिक सुखाचा त्याग हे भगवा रंग दर्शवतो हो सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपला जमिनीशी असलेले नातं दर्शवतो हो आणि अशक चक्र हे धर्माचं प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली भारतीय संविधान समितीने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले राष्ट्रध्वजाची प्राथमिक संकल्पना मांडणारे पिंगली व्यंकय्या यांचं चार जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी दोन हजार नऊ साली भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट प्रकाशित केलं स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात दोन ऑगस्ट हा राष्ट्रध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची जयंती असल्याचा आवर्जून उल्लेख करतानाच दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सोशल मीडिया अकाउंटमध्ये प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंगा वापरावा असं आवाहन केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद